प्रत्येक राजकुमारीसाठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर म्हणजे समर्थ फर्निचर अँड मॉल। प्रचंड व्हरायटीज आणि प्रेमात पाडणाऱ्या डिझाईन्स, घरगुती फर्निचर, ऑफिस फर्निचर, सोफा सेट, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि क्रॉकरी, 0% व्याजदरावर बजाज फायनान्स उपलब्ध। फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे अद्ययावत शोरूम म्हणजे समर्थ फर्निचर अँड मॉल। ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी, तालुका संगमनेर। संपर्क 95 52 75 17 27। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आलंय, त्यामुळे हातावर काम करून उदरनिर्वाह करणारे गोरगरीब कुटुंब तसेच अडचणीमध्ये सापडलेल्यांना सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं किराणा सामानाचं वाटप करण्यात आलं। संपूर्ण जगासह आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोना विषाणूचं गंभीर संकट निर्माण झालं, त्यामुळे सरकारनं देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केलं, त्यामुळे अनेक नागरिकांवर आर्थिक संकट कोसळलं। रोजंदारीवर काम करणारे कामगार तसेच हातावर पोट असलेले अनेक छोटे व्यावसायिक यांच्या कुटुंबियांची परवड होतीय। सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील 500 गरीब कुटुंबांपर्यंत एक महिना पुरेल एवढा जीवनावश्यक किराणा वस्तूचा पुरवठा करण्याचं आवाहन सुदाम पाटील यांनी केलं होतं। त्याला पाथर्डी शहरामध्ये सुवर्णयुग मंडळानं चांगला प्रतिसाद दिला। सर्वच क्षेत्रामधील नागरिकांनी मदत देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यानंतर मंडळाकडे ही लोकवर्गणी जमा झाली। कोरोना नावाच्या जागतिक महामारीने देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे आज अनेकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत, अनेकांचे रोजगार हे बंद पडलेले असून अनेक गोरगरीब हातावर पोट असलेल्या लोकांचे खाण्याचे अतिशय हाल होत आहे। उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। अशा वेळेस पाथर्डी शहरातील आमच्या सुवर्णयुग तरुण मंडळाने एक मोठी मोहीम हाती घेतली आणि पाथर्डी शहराच्या किमान 500 कुटुंबांना आम्ही किराणा पोहोच केलेला आहे। यामध्ये एका कुटुंबाला एक महिना जाईल एवढा किराणा, साधारण 19 जीवनावश्यक किराणा वस्तूंची त्यामध्ये समावेश करून तो किराणा आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गरजवंतांना घरपोच केलेला आहे। पाथर्डी शहराच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या विधायक कार्यासाठी मंडळाच्या वतीनं संपूर्ण शहराला आवाहन केलं होतं की आपण यामध्ये आपली मदत द्यावी। त्या आव्हानास प्रतिसाद देऊन पाथर्डी शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मंडळाकडे मदत निधी दिला। या साधारण मदत निधीतून 4 लाख रुपयापर्यंत रक्कम जमा झाली। या 4 लाख रुपयातून आम्ही 8000 किलो जीवनावश्यक किराणा वस्तूंचं वाटप या ठिकाणी 500 कुटुंबांना केलेलं आहे। एका कुटुंबासाठी जवळजवळ 16 किलो जीवनावश्यक वस्तूंची किराणा सामानाची एक किट या पद्धतीनुसार या 500 किट तयार झाल्या। गेली 7 दिवस झाले कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन माल आणणे, त्याची पॅकिंग करणे व आपापल्या वाहनाने, मोटरसायकलने प्रत्येक घरामध्ये घरपोच, गरजवंताच्या घरपोच ही किट आम्ही जाऊन मदत दिलेली आहे। हे कार्य करताना आम्ही एकही फोटो यामध्ये गरजवंताचा सोशल मीडियावर व्हायरल केलेला नाही, परंतु मंडळाकडे सर्व रेकॉर्ड त्याचे ठेवलेले आहेत। या कामात आम्हाला प्रशासनाने सूचना दिल्या होत्या, त्या सूचनाचेही पालन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तंतोतंत करून हे मदत कार्य पूर्ण केलेले आहे। तर या पैशातून शहरातील 500 अधिक कुटुंबांना एक महिना पुरेल इतकं किराणा साहित्य देण्याचं ठरवण्यात आलं। यामध्ये साखर, तेल, शेंगदाणा, बेसन, पोहे, शाबुदाणा, हरभरा डाळ, गरा यासह विविध 19 प्रकारचा 16 किलोचा किराणा माल एका कुटुंबियांना देण्यात आला। सुमारे 500 कुटुंबियांना 8000 किलो किराणा सामानाचं वितरण मंडळाच्या सदस्यांच्या माध्यमातून घरपोच करण्याचं काम अतिशय समरस भावनेनं करण्यात आलं। पाथर्डी तालुक्यात तालुका प्रशासन सर्व विभागांशी समन्वय साधून कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पूर्णपणे प्रयत्न करत आहे। सोबतच काही स्वयंसेवी संस्था प्रशासनाच्या मदतीला आलेल्या आहेत। त्यात सुवर्णयुग मित्र मंडळाने साधारणपणे 500 कुटुंबांना एक महिन्याचं किराणा पुरवलेला आहे। मोठा देवीमार्फत दररोज साधारणपणे 200 व्यक्तींना फूड पॅकेट्स पुरवले जात आहे। तसंच काणेपटातमार्फतही जवळपास 125 लोकांना फूड पॅकेट्स पुरवले जात आहेत आणि नवज्योत प्रतिष्ठानमार्फत साधारणतः 80 ते 100 लोकांना दररोज फूड पॅकेट्स पुरवले जात आहेत।
आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा या कोरोनासाठी कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करते. सुवर्णयुगच्या अध्यक्ष वैभव शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद लोहिया, अमोल कांक्रिया, वैभव नितनाथ, दीपक भागवत, माऊली नरवणे, राहुल भगत, सुरेश भागवत, शाहरुख शेख, इजाज शेख, शैलेश उगार, विनोद खटावकर, अमोल भागवत, प्रशांत उदबत्ते, दत्ताबन, प्रसाद फुटाणे, निलेश फुटाणे, आकाश बोरा या कार्यकर्त्यांनी हे काम केलं. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकांत, तहसीलदार नामदेव पाटील, नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांनी सुवर्णयुग मंडळाच्या उपक्रमाचं कौतुक केलं. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.